हाय मित्रांनो, डोंबिवलीकर स्वप्नील तुमचं मनापासून आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, डोंबिवलीमध्ये एक सुंदर ठिकाण आहे, तिथे मस्त वातावरण आणि तुम्हाला रहस्यमय वाटेल असं वातावरण आज मी तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला कसं वाटेल हे मी यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर नक्की मला कमेंट करून पाठवा. आता मी निघालो आहे वाटचालीने त्या दिशेने आणि माझ्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय करणार आहात. तर मित्रांनो, भेटू आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो, आता मी चाललेलो आहे टेकडीच्या दिशेने. उंच टेकडी आहे, गाडी चढेल की नाही चढेल याची भीती तर वाटते. मे बी बघू आता. चढण खूप डेंजर आहे. खरंच मित्रांनो, खरंच खूप डेंजर चढण असं होतं की बापरे बापरे असं वाटत की आता पडणारच आहे. हाय मित्रांनो, आता मी चाललेलो आहे त्या दिशेने. ढगांचा गडगडाट, पाऊस रिमझिम आणि वातावरण खरंच खूप छान आहे. मजा तर येते. पण आता आम्ही ह्या मोठ्या या टेकडीवर आम्ही आता दोघं एकटेच आहोत, मी आणि माझा मित्र. याच्या पुढे अजून कोण आहे की नाही हे माहीत नाही. मित्रांनो, तो सीन वा अप्रतिम. इथे एवढं सुंदर दिसतं तर अजून पुढे किती सुंदर असेल. मी तर इकडे मित्रांनो ढाबा आहे आणि आम्ही जाणार आहे या वाटेने. इथे इथे पण वाट आहे, इथे पण वाट आहे, पण आता आम्ही या वाटेने जाणार आहे. तेव्हा प्रेम करणारे लोक पण या ठिकाणी येतात. बघा मित्रांनो, हे निसर्गाने किती सुंदर बनवलं आहे निसर्गाने. पण या निसर्गाला स्वच्छताची गरज आहे आणि ती गरज आपणच भागवणार. आणि मी असा मेसेज देईन सगळ्यांना की सगळ्यांनी जेवढं शक्यतो जितकं स्वच्छ आपलं परिसर ठेवाल तितकं
सुंदर आपलं नेचर हे असंच दिसणार आहे. रस्ता आहे वा, पक्षी पण इतके सुंदर सुंदर दिसत आहेत अशा नेचरमध्ये. अशा नेचरमध्ये पक्षी असणं तर गरज आहे, त्यामुळे अजून निसर्गाला एक चांगलं रूप येतं. इथे एक रस्ता आहे रे, तो माणूस कसा येतो आहे पण नाही तो असं काम करायला. ओके, अरे यार इथून जावं लागेल. पाणी साचलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे इथून दुसरी वाट तर आहेच. वा मस्त अप्रतिम. अजून काय पाहिजे यामध्ये? पाण्यात पाय तर जाणार नाही. सुंदर ठिकाण आहे इथे मित्रांनो, सुंदर ठिकाण. डोंबिवलीत असून डोंबिवलीत हे ठिकाण मला माहीत नव्हतं. मी इथे राहतो डोंबिवलीमध्ये, मित्राने सांगितलं आणि मी आलो इथे. तर हा मित्रां पक्ष्यांचा थवा. वा सुंदर. मित्रांनो हा माझा मित्र, याने मला सांगितलं की डोंबिवलीमध्ये इतकं सुंदर वातावरण आहे, आपण जाऊन तिथे बघू. मी बोललं चल मग जाऊ आपण. पण आता इथे आल्यावर कळतंय की खरंच खूप सुंदर असं वातावरण आहे. बघा आता मी तो जो ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तो उंच भाग आहे, त्या उंच भागावर गेलं का आपला हा जो निसर्ग आहे तो सगळा दिसणार आहे मित्रांनो. थोडं वरती आलेलं आहे आम्ही. पक्षी होता मित्रांनो खरंच खूप सुंदर होता, आणि तो कॅप्चर करायचा होता आणि तो उडून गेला.
तर आता मित्रांनो थोडा निसर्गाचा आस्वाद घेऊया. मोठा तिथे चाललोय, जरा बघतो जरा इकडे तिकडे काय वातावरण आहे. तर जो मित्रांनो तो दिसतोय तो छोटासा वॉटरफॉल, मतलब आपल्या भाषेमध्ये डॅम. तिथे मुलं असेच आंघोळ करायला वगैरे येतात. आणि ते बघा, आपण मगाशीच निसर्गाबद्दल बोलो होतो की निसर्गाला चांगलं बनवा, घाण करू नका. आणि ते बघा, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. दिसतंय तुम्हाला, बघा कसे तोडतायत डोंगर. असा परिसर जर तोडला तर मित्रांनो हे निसर्ग एक दिवस नक्की संपून जाणार आहे. दिसतंय का तुम्हाला? हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि ते तोडतायत बघा. हे असा डोंगर तोडल्यानं मला खरंच खूप राग येतो. निसर्ग हा खरंच एक सुंदर असा देव आहे, त्याने आपल्याला इतकं सुंदर नेचर दिलेलं आहे. सुंदर जागा आहे, मन मोकळं होतं. सकाळपासून घरी येतो, संध्याकाळचं मन खरंच मोकळं आलं. मित्र मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे नेचर? नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ अशी आशा धरतो. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की मला कळवा कसा वाटला हा व्हिडिओ. तर मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो आहे.